नमस्कार, महा व्हॉइस मध्ये मी संध्या। अकोल्यातील मध्यवर्ती बसस्थानकातून चोरीला गेलेली परिवहन मंडळाची बस वाशी मंगळूरपीर मार्गावर सापडली। ही बस अकोल्यापासून अंदाजे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्या लगत पलटी अवस्थेत आढळून आली। पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे, परंतु आरोपीला पकडण्यात यश आलेले नाही। आता संपूर्ण बातमी। गुरुवारी रात्री 8 ते 9 सुमारास अकोला मध्यवर्ती बस स्थानकाचे उभी केलेली MH 14BT 0642 क्रमांकाची बस अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली। या घटनेची माहिती आगार व्यवस्थापकांना मिळाली। त्यानंतर त्यांनी सिव्हिल लाईन पोलिसात बस चोरी झाल्याची तक्रार केली। तपासादरम्यान चोरी गेलेली बस वाशी मंगळूरपीर मार्गावर असून पलटी अवस्थेत असल्याचे पोलिसांना समजले। यावेळी पोलिसांसह परिवहन मंडळाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आणि ही बस ताब्यात घेतली। ही बस अकोल्यापासून अंदाजे 60 ते 70 किलोमीटर अंतरावर होती, परंतु बस चोरून नेणारा चोरटा घटनास्थळावरून पसार झाला होता। पोलिसांनी बस चोरीला गेली त्या ठिकाणची CCTV तपासले असून यामध्ये बस चोरीला प्रकार CCTV कॅमेरा केस झाला, मात्र चोरटा कैद झालेला नाही। त्यामुळे पोलिसांचे दुसरे पथक वाशिम मार्गावरील CCTV तपासणार आहेत। कालकी 642 क्रमांकाची बस कोणीतरी अज्ञात ठिकाणे घेऊन गेला आणि त्या मंगळूरपीरच्या पुढे ती बस थोडं सोडून घेऊन गेला। याची माहिती कशी मिळाली? माहिती म्हणजे गाडी निघताना तर काही आम्हाला म्हणजेच आम्ही कोणाच्या नावावर दिली नव्हती ती, जे कोणत्या चालकाला वापर ह्याला मी मार्गावर नेला आणि तिकडून आम्हाला म्हणजे चौकशी केली की वाजता असं विचार बघ तुमची आहे का म्हणून लांब तिचे पुन्हा मला कळाल तुम्ही पुढील कारवाई काय केली? बस कुठची बस हे रिपोर्टिंग करून पोलीस स्टेशनला आणि त्यांच्या परवानगीने गाडी घेऊन आलो।